सिंगापूर एअरलाईन्सची फ्लाईट होती आणि काय मस्त. कोणी इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं आहे? किती लोकांनी नाही केलं आहे? मग गरिबांनो ऐका. नाही पण 2023 इतका पण खराब नाही चाललाय, ठीकच चाललाय. यावर्षी पहिला इंटरनॅशनल दौरा झाला, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला शो झाले एप्रिल मेमध्ये. हा टाया वाजू शकता, येस. आणि मला ना ह्यावेळेला पहिल्यांदा असं वाटलं की मी इंटरनॅशनल शो करायला जातोय, कारण ह्याच्या आधी तीनदा गेलो होतो, तिन्ही वेळा इंडिगोचं तिकीट मिळालं होतं. मी खरं सांगतो, कोणी इंडिगोत काम करणारे आले असतील सॉरी, पण मला इंडिगोपेक्षा शिवनेरीची सीट जास्त कम्फर्टेबल वाटतं. सो सिंगापूर एअरलाईन्सची फ्लाईट होती आणि काय मस्त. कोणी इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं आहे? किती लोकांनी नाही केलं आहे? मग गरिबांनो ऐका. चांगल्या एअरलाईनमध्ये ना अशी स्क्रीन वगैरे असते तुमच्या समोर, इन फ्लाईट एंटरटेनमेंट. म्हटलं आपण इंटरनॅशनल जातो तर पिक्चर पण तसंच बघितला पाहिजे. मी लावला मी वसंतराव. हे असू नका, खूप चांगला पिक्चर आहे. रेट बघितला सगळ्यांनी? बघितला? खूप अमेझिंग. निपुण धर्माधिकारी डिरेक्टर आहे, काय एक एक फ्रेम मास्टरपीस आहे. निपुण धर्माधिकारी नॅशनल अवॉर्ड मिळाला, ग्रेट डिरेक्टर. माणूस म्हणून भिकारडा. 5 वर्ष झाली मागतो, मग एक रोल नाही दिला मला यार. अरे मला माहिती आहे मला ऍक्टिंग येत नाही, मी लीडचा मागत पण नाही आहे. म्हटलं गर्दीत ते वसंतरावच्या कन्सर्टमध्ये लोक बसलेत वा वा करतात, ते तर करूच शकतो ना यार मी. बरं मी आपला बसलो, एअरहॉस्टेस आली म्हणाली सर ड्रिंकमध्ये काय घेणार? म्हटलं कॉफी. आता मला सांग, गरम कॉफीचा कप तू कसा घेऊन येशील? असा आणशील धरून? ही असा घेऊन आली? म्हणतो काय प्रपोज करते म्हटलं मला. आणि मग आली जवळ आणि सांडला अंगावरती, तू इतकी गरम कॉफी होती, मी ओरडायला लागलो. असं वाटलं माझी आणि वसंतरावची जुगलबंदी सुरू आहे आणि मी जिंकत होतो कारण माझ्या आवाजात दर्द जास्ती होता. मग त्यांनी दिले असे टॉवेल बिवेल, पुसलं स्वतःला. सिंगापूरला लँड झाली 5:30 तासानंतर. 5:30 तासाची फ्लाईट घेतल्यावर 6 तासाचा लेओवर होता. आणि सिंगापूर एअरपोर्ट काय अमेझिंग आहे. किती लोक गेलेत सिंगापूर एअरपोर्टला? आला तू गेला असेल राईट? नाही तुम्ही गेला? तुम्ही गेला? कोणीतरी गेलं असेल ना. इकडे काय मस्त बनवलं ना एअरपोर्ट, तिकडे ज्युवेल नावाचा एक प्रकार बनवला आहे. असं मस्त फाउंटन ब्युटन आहे, झाडी बिडी आहे, पण ते मेन अट्रॅक्शन नाही आहे. सिंगापूर ज्युवेलचा खरा ज्युवेल जो आहे ते तिकडचं वॉशरूम आहे. मी सॉरी मी हा शब्द वापरतो पण काय संडास आहे. अरे म्हणजे लहान असताना ना आईनी जॉन्सनची पावडर लावली होती ना, त्याच्यानंतर जर त्या भागाची कोणी काळजी घेतली तिथे आईने घेतली. अरे बाजूला असं कंट्रोल पॅनेल, माझ्या गाडीत नाही तेवढे फीचर. सीट तुम्हाला हवी तशी थंड गरम करू शकता तुम्ही. पाण्याचा जेट पुढून हवा तर पुढून येतो, मागून हवा मागून येतो. त्याच्यात पण टेम्परेचर वगैरे सेट करू शकता यार. खूपच खूपच अमेझिंग प्रकार यार. म्हणजे मला तर मी प्रार्थना करतो जो तुमच्यापैकी कोणी नेक्स्ट टाईम सिंगापूरला जाणार असेल, मी तुमच्यासाठी स्पेशल नवस बोलीन की तुम्हाला जुलाब व्हावा. वसूल होईल, वसूल ट्रिप तुमची, खरं सांगतो. पण मी जेव्हा आनंद तो घेत होतो ना तेव्हा मला जरा पण आयडिया नव्हती की मी इथं जाणार आहे ऑस्ट्रेलियाला, कारण त्यांचं कल्चर आपल्यापासून एकदमच वेगळं आहे. मग आपल्या कल्चरमध्ये काय, मी लहान असताना एकदम माझा कागदाला पाय लागला. आई म्हणली बाळा कागदाला पाय नसतो लावायचं, त्याच्यात विद्या असते. तिकडची लोक कागदाला काय काय लावतायत. अरे मी सांगतो, मी तिकडे 12 दिवस होतो, 10व्या दिवशी रक्त यायला लागलं. मी जेवण सोडलं म्हटलं इनपुट बंद झालं, आउटपुट आपोआप बंद होईल यार. मी सांगतो मी जेव्हा परत घरी आलो बायकोला म्हटलं हो बाजूला मी तर जेटस्प्रेला मिठी मारली. आता चालू आहे प्लॅनिंग US UK तिकडचे ऑर्गनायझर विचारतात फ्लाईट बिझनेस क्लास पाहिजे इकॉनॉमी. म्हटलं मी होडीने यायला तयार आहे, मला फक्त तिकडे जेटस्प्रे पाहिजे. पैसे नाही दिले तरी चालेल. पण ऑस्ट्रेलियाला गेले कोणी? काय नखरे असतात चालेंचे तिकडे. गेल्या गेलं ना विमानात असा फॉर्म देतात मोठा 4 पानांचा की हे आणत नाही ना, ते आणत नाही ना, सासू आणत नाही ना, सासर आणत नाही बोललं. त्याच्यात ना मी मित्रासाठी खायला असं काहीतरी असं नाश्त्याचे आयटम नेले होते, तर तुम्हाला म्हणा डिक्लेअर करते पण नाही तर पकडलं तर $400 फाईन. म्हटलं तेवढं वर्षभरात खात नाही आपण $400. तर मी डिक्लेअर केलं, तो ग्रीन चॅनल असतो रेड चॅनल असतो, मी रेड चॅनलमध्ये गेलो. तिकडे गेला तो मला म्हणाला इज देअर समथिंग दॅट यू वॉन्ट टू टेल मी. म्हटलं भावा सिंगापूरला जी सोय आहे ना.
थोडाला लगेज बद्दल सांग. म्हटलं आय हॅव अ ड्राय फ्राईड इंडियन स्नॅक. तो म्हणाला व्हॉट इज इट. मग तो म्हटलं ह्याला इंग्लिशमध्ये कसं सांगू म्हटलं यार, पण मी स्टेट बोर्डात ना शिकलो आहे, इंग्लिश मिडियम नावापुरतं होतं, बाकी मराठीतच चालायचा व्यवहार सगळा. म्हटलं भाई काम कर, मला थोडा वेळ लागेल, मागच्या 4-5 लोकांना घेतोपर्यंत. म्हटलं 10 मिनिटांनी समस्त कॉन्फिडन्सने गेलो. म्हणजे सी व्हॉट यू डू इज यू टेक ऑल पर्पज फ्लोअर, मिक्स अ लिटल बिट ऑफ वॉटर अँड ऑइल इन इट, नीड इट इन टू अ फाईन डो. ओके, देन फॉर द फिलिंग यू टेक ग्राम फ्लोअर, यू मिक्स ग्राम शेविंग्स इन टू इट, देन यू पुट सॉल्ट, पेपर, रेड चिली पावडर, यू पुट ड्राइड मँगो पावडर, लॉट्स ऑफ अदर सीजनिंग्स. नाउ व्हॉट यू डू इज यू टेक द डो, रोल इट इन टू अ फ्लॅट राउंड सर्फेस. नाउ पुट द टेक द मिक्सचर, पुट इट ऑन द डो, रोल इट इन टू बॉल, थ्रो इट इन टू हॉट ऑइल टिल इट्स क्रिस्प. Oh, have you got kachori? म्हटलं राऊंड कोर माणसा. म्हटलं माहिती आहे तुला. हाय, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करालच. आणि पुढे शोज कुठे कुठे होणार आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, सगळ्या लिंक्स पण तिकडे आहेत. सगळं तिकडे भेट द्या, भेटूया एखाद्या लाईव्ह शोमध्ये.